मुलांनो आज आपण पाणीविषयी अधिक माहिती मिळवणार आहोत बाळांनो पाणी म्हणजेच जीवन असे म्हटले जाते आणि ते खरंही आहे पाणी हे निसर्गातून मिळणारे संसाधन आहे पाणी हे सजीवांना मिळालेले वरदानच आहे आपल्याला पाण्याचा उपयोग विविध कारणांसाठी होत असतो आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचा वापर आपण कितीतरी मोठ्या प्रमाणात करत असतो मुलांना थोडा वेळ तुम्ही विचार करा की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला पाणी कशा कशासाठी लागते आलं का लक्षात सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर दात घासण्यासाठी आपल्याला पाणी लागते बरोबर ना नंतर आंघोळीसाठी पाणी लागते मग घरात कपडे धुण्यासाठी भांडी घासण्यासाठी लादी पुसण्यासाठी आणि स्वयंपाकासाठीही पाणी लागते आपल्याला तहान लागली की आपण पाणी पितो हो ना पण या सर्व कामांसाठी आपण दररोज किती लिटर पाणी वापरतो हे तुम्हाला माहीत आहे का बाळांनो नाही ना चला तर मग आपण या तक्त्यात पाहूया पाण्याचा वापराची कारणे आणि पाण्याचा वापर लिटरमध्ये आंघोळ अंदाजे पंधरा लिटर, दात घासणे अंदाजे पाच लिटर, कपडे भांडी धुणे अंदाजे पन्नास लिटर, फरशी पुसणे अंदाजे पाच लिटर पिण्यासाठी अंदाजे दहा लिटर स्वयंपाकासाठी अंदाजे दहा लिटर पाण्याचा एकूण वापर अंदाजे पंच्याण्णव लिटर तर मुलांनो साधारण पंच्याण्णव लिटर पाणी आपल्या घरात दैनंदिन वापरासाठी लागते आणि समजा आपल्या घरात एकूण तीन व्यक्ती असतील तर प्रत्येक व्यक्ती एकतीस ते बत्तीस लिटर पाणी लागेल पण हा केवळ आपला अंदाज आहे बरं का मुलांनो हे लक्षात ठेवा प्रत्यक्ष पाणी वापराचे प्रमाण यापेक्षा जास्त किंवा कमीसुद्धा असू शकते हा झाला दैनंदिन जीवनातील पाण्याचा वापर पण मुलांना या व्यतिरिक्त समाजात इतर अनेक कामांसाठी पाण्याचा वापर केला जातो जसे शेतीसाठी उद्योगधंद्यांसाठी आग विझवण्यासाठी झाडांना पाणी देण्यासाठी वीज निर्माण करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी बरोबर आहे ना बाळांनो तर आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जशी आपल्याला पाण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे समाजाच्या विकासासाठीही पाण्याची आवश्यकता असते कारण पाण्याशिवाय शेती होणार नाही त्यामुळे अन्नधान्याची अडचण निर्माण होईल वीज निर्मिती होणार नाही तर त्याचा परिणाम उद्योगधंद्यावर होऊन उत्पादन कमी होईल झाडे वाढली नाही तर पाऊस पडणार नाही परिणामी सगळीकडे दुष्काळ पडेल म्हणून मानवी जीवनातील सर्व क्रिया सुरळीत चालण्यासाठी आपल्याला पाण्याची नितांत गरज असते मुलांना मानव दररोज तीन ते चार लिटर पाणी पित असतो ही पाण्याची गरज मानवाप्रमाणे इतर सजीवांना पण असते परंतु त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार हे पाण्याचे प्रमाण कमी जास्त असते मुलांना आता आपण पाण्याची काही वैशिष्ट्ये पाहूया पाण्याची निर्मिती ही हायड्रोजन व ऑक्सिजन वायू यांच्या संयोगाने होते सर्वसाधारण तापमानात पाणी तीन अवस्थांमध्ये आढळून येते स्थायू द्रव आणि वायू पाण्याला रंग चव किंवा वास नसतो अनेक पदार्थ पाण्यात सहज विरघळतात म्हणून पाण्याला वैश्विक विद्रावक असे म्हणतात प्राण्यांमधील रक्त वनस्पतींमधील रसद्रव्ये यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण अधिक असते पाण्याशिवाय सजीव जिवंत राहूच शकत नाही म्हणून